आपल्यापैकी अनेक जण वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. सरकारनं आता एक नवीन प्लॅन तयार केला आहे. वर्क फ्रॉम होमसाठी सरकार कायदा आणणार आहे. जनतेच्या मतांचा सरकार यामध्ये विचार करणार आहे. कोरोनामुळे पूर्ण जगातलं कामाचं स्वरूप बदललेलं आहे आणि आता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढत चाललेलं आहे. रुग्ण वाढत चाललेत. ओमायक्रॉनमुळे वर्क फ्रॉम होम संकल्पनेची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सरकार आता वर्क फ्रॉम होमसाठी काही नवे नियम आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसा प्लॅनसुद्धा सरकारनं तयार केला आहे. श्रम मंत्रालयानं याबाबतचा एक ड्राफ्ट तयार केला आहे आणि याबाबत जनतेला काय वाटतं याबाबतची मतं 30 दिवसांच्या आत श्रम मंत्रालयाकडे नोंदवायची आहेत आणि त्याचा विचार सरकार करणार आहे. यामध्ये मायनिंग मॅन्युफॅक्चरिंगसह सर्व्हिस सेक्टरमधल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर वर्क फ्रॉम होमसाठी काही नवे नियम लागू होऊ शकतात. काय बदल होणार आहेत एकदा आपण पाहूया. HRA कमी होण्याची शक्यता आहे. इन्फ्रास्ट्रक्चर रिएम्बर्समेंट वाढवण्याचा विचार होऊ शकतो. एकंदरीत सॅलरी स्ट्रक्चर बदलू शकतं. वर्क फ्रॉम होम पर्याय निवडीचा अधिकार असू शकेल. नव्या नियमांमधून IT सेक्टरला सूट मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. IT सेक्टरमध्ये कामाच्या तासांमध्ये सवलत मिळू शकेल. सरकारचा हा नवा प्लॅन आहे. श्रम मंत्रालयाकडे आपल्याला आपली मतं नोंदवायची आहेत 30 दिवसांच्या आत आणि त्यानंतरच हा नवा प्लॅन अंमलात येऊ शकेल. राज्यात कोरोनाचे 12,160 नवे रुग्ण आढळलेत आणि 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला. सध्या राज्यातला मृत्यूदर 2.1 आहे. तर दिवसभरात मुंबईत 8,082 नव्या रुग्णांची भर पडली. ओमायक्रॉनही राज्यामध्ये जवळपास 68 नवे रुग्ण आता आढळलेले आहेत. मुंबई ठाणे वगळता राज्यातल्या इतर भागातल्या शाळा सुरूच ठेवण्याची भूमिका शिक्षण विभागानं घेतली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर राज्यातल्या शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतलाय. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय. मुंबई आणि परिसर वगळता राज्यातल्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. मनमाडच्या इंडियन हायस्कूल शाळेतल्या एका शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं विद्यार्थी आणि पालक आता धास्तावले. शाळा प्रशासनानं तातडीनं शाळेला 3 दिवस सुट्टी जाहीर केली. तर पालिकेनं शाळेचा परिसर हा सॅनिटाईज केलाय. शिक्षक 11वी 12वीचे वर्ग घेत होता आणि त्यामुळे संपर्कात आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना त्रास जाणवल्यास तातडीनं कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन शाळा प्रशासनानं केलंय. भिवंडी चिंबीपाडा शासकीय आश्रमशाळेतल्या 20 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 18 विद्यार्थी आणि 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अजूनही इतर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची चाचणीही सुरू आहे त्यामुळे आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान रुग्णांना उपचारांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे